नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. मोदी सरकार किंवा भारतीय जनता पक्ष देशाची घटना बदलू शकणार नाही, कारण त्यांच्यात तेवढी शक्ती नाही असं काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी न्याय संकल्प पदयात्रा काढली. त्यावेळी काँग्रेस समर्थकांना संबोधित करताना गांधी बोलत होते. अधिकारांचं आणि विचारांचं केंद्रीकरण झालेली भाजपची विचारसरणी आणि सर्वांना स्थान देणारी काँग्रेसची विचारसरणी असा लढा आपल्याला लढायचा असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशातल्या सर्व समाज घटकांवर अन्याय होत आहे. शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी अशा प्रत्येक घटकाला स्वतःवर होणारा अन्याय जाणवत असला तरी इतरांवरच्या अन्यायाची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे देशात सत्तेविरोधात आंदोलन उभं राहत नसल्याचं गांधी यांनी नमूद केलं. आज संध्याकाळी शिवाजी पार्क इथं गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाची सभा होत आहे. आघाडीतल्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सभेद्वारे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगानं दिशानिर्देश जारी केले आहेत. आयोगानं केंद्रीय तसंच सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे याबाबत सूचित केलं आहे. यानुसार प्रचारपूरक अशी भित्तीचित्र, फलक, पत्रकं आणि यांसारख्या अन्य सामग्रीला हटवण्यास सांगण्यात आलं आहे. रेल्वे आणि बस स्थानकांवरच्या अनधिकृत राजकीय जाहिराती असलेले मोठे फलक काढायला सांगण्यात आले आहेत. यासह खासगी मालमत्तांवरच्या अशा जाहिरातीही काढून टाकल्या जाणं अपेक्षित आहे. प्रचारासाठी सरकारी वाहनाच्या वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत. छापील तसंच दृकश्राव्य माध्यमांवरून सरकारच्या यशोगाथांच्या जाहिरातांनाही मज्जाव करण्यात आला आहे. राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या संकेतस्थळांवरच्या राजनैतिक कार्यक्रमांची छायाचित्रही हटवली जाणार असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. मतदार जागरूकतेसाठी नभोवाणी, चित्रवाणी, चित्रपटांसह सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित केले जाऊ शकतील असं निवडणूक आयोगातर्फे सूचित करण्यात आलं आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची टक्केवारी वाढवून ती 75% नेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सुमारे 61% मतदान झालं. या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यावर त्यासंबंधी राज्यातल्या तयारीची माहिती त्यांनी दिली. राज्यात कालपर्यंत 9,20,31,070 मतदारांची नोंद झाली आहे. त्यात 4,78,00,000 अधिक पुरुष आणि 4,41,00,000 अधिक महिला आहेत. 5,559 तृतीयपंथी मतदारांनी राज्यात नोंदणी केल्याचं ते म्हणाले. यंदा राज्यात सुमारे 98,000 मतदान केंद्र उभी करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राज्यात प्रत्येक उमेदवाराला 95,00,000 रुपये आणि विधानसभा निवडणुकीत 40,00,000 रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौदलानं भारतीय किनाऱ्याजवळ सोमाली समुद्री लुटारूंनी अपहरण केलेलं एक जहाज ताब्यात घेतलं आहे. या जहाजावरच्या 17 खलाशांची सुटका करण्यात आली असून सर्व 35 लुटारूंना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती नौदलानं दिली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये समुद्री लुटारूंनी हे जहाज ताब्यात घेऊन त्याचं अपहरण केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नागपूर इथं आज दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वर्ष 2027 असणार असल्याचं संघातर्फे सांगण्यात आलं. 2021 पासून होसबळे या पदावर कार्यरत आहेत. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह 14 जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. याद्वारे पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. ललित आणि साथीदारांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात बंद पडलेल्या कारखान्यात मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती सुरू केली. अंमली पदार्थ तस्करी विक्रीचं जाळं त्यानं निर्माण केलं होतं. तो मोठ्या तस्करांच्या संपर्कातही असल्याचं तपासात उघडकीस आलं असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. पोलिसांनी 100+ जास्त साक्षीदारांची यादीही यामध्ये जोडली आहे. दिवंगत नामवंत नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून मुंबई इथं परवा मंगळवारपासून 22 मार्च दरम्यान विशेष नाट्य महोत्सव होत आहे. महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय यासह काही मान्यवर रंगकर्मींच्या विशेष पुढाकारानं हा महोत्सव होत आहे. श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह इथं हा महोत्सव होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.